समजा तुम्ही शिक्षक आहात वर्गात गेलात आणि तुम्ही विद्यार्थ्यांना म्हणणार आहात म्हणता तुम्ही हे लिहून घ्यावे अशी माझी इच्छा आहे हे तुम्ही मराठीमध्ये वाक्य बोललं आता तुम्हाला हे वाक्य जर इंग्रजीत बोलायचं असेल कोणतं वाक्य तुम्ही मी जे लिहून देतोय ते लिहून घ्यावे अशी माझी इच्छा आहे असं जर तुम्हाला इंग्रजीत वाक्य बनवायचं असेल तर ते वाक्य होईल आय वूड लाईक यू टू राईट धिस डाऊन तुम्ही हे लिहून घ्यावं अशी माझी इच्छा आहे किंवा तुम्ही हे खावं अशी माझी इच्छा आहे किंवा त्याची इच्छा त्याची अशी इच्छा आहे की त्याच्या मुलाने शाळेत जावे किंवा तुम्हाला असं एखादं वाक्य सांगायचं असेल त्याची अशी इच्छा आहे की त्याने ते खेळणे घेऊ नये किंवा किंवा एखाद्याला म्हणायचं असेल त्याची अशी इच्छा आहे की त्याने स्वयंपाक बनायला बनवायला शिकावे किंवा तुम्हाला जर असं वाटत असेल की तुम्ही हे लिहून घ्यावं तुम्ही हे खावं तुम्ही हे करावं तुम्ही हे बोलावं असं जर तुम्हाला एखादं वाक्य सांगायचं असेल तर ते वाक्य कसं तयार होतं आपण हे आज बघणार आहोत आता समजा आपण वाक्य घेतलं तुम्ही हा लिहून घ्या तुम्ही हे खावे तुम्ही हे खावे अशी माझी इच्छा आहे तुम्ही हे खावे अशी माझी इच्छा आहे बघा कसं वाक्य होईल कोणाची इच्छा आहे like. कोणाची like. इच्छा आहे माझी इच्छा आहे आय वूड लाईक मग सुरुवातीला काय घ्यायचं आय वुड आय वुड लाईक कोणाकडून इच्छा आहे यू म्हणजे तुमच्याकडून तुझ्याकडून काय करायची इच्छा इथं आहे टू इट आय would लाईक यू टू इट धिस तुम्ही हे खाव तुम्ही हे खाव अशी माझी इच्छा आहे आता आपण दुसरं वाक्य बघूया विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांनी अभ्यास करावा विद्यार्थ्यांनी अभ्यास करावा अशी माझी इच्छा आहे अशी माझी इच्छा आहे विद्यार्थ्यांनी अभ्यास करावा अशी माझी इच्छा आहे बघा कोणाची इच्छा आहे माझी like. वर like. इच्छा आहे मग काय करायचं आय वूड आय वूड लाईक तुम्ही पण माझ्याबरोबर लिहिण्याचा प्रयत्न करा आय वूड लाईक कोणाकडून इच्छा आहे विद्यार्थ्यांकडून आय वूड लाईक स्टुडंट्स एस टी यू डी ई एन टी एस स्टुडंट्स आय वुड लाईक स्टुडंट्स टू स्टडी काय आहे इच्छा आय वुड लाईक स्टुडंट्स टू स्टडी विद्यार्थ्यांनी अभ्यास करावा अशी माझी इच्छा आहे आता समजा आपल्याला जर म्हणायचं असेल की विद्यार्थ्यांनी युनिफॉर्म घालावा अशी मुख्याध्यापकांची इच्छा आहे मग काय लिहिणार कोणाची इच्छा आहे द प्रिन्सिपल द प्रिन्सिपल पी आर आय एन सी आय पी एल ई प्रिन्सिपल प्रिन्सिपल वूड लाईक कोणी स्टुडंट्स एस टी यू डी ई एन टी स्टुडंट्स टू uniforms आता आपण वाक्य घेतलंय गणपतने अभ्यास करावा अशी माझी इच्छा आहे सुरुवातीला आपल्याला बघायचं कोणाची इच्छा आहे माझी मग त्यासाठी काय घ्यायचं आय उड आय उड लाइक like. कोणाकडून इच्छा आहे गणपतकडून मग लाईकच्या पुढे काय घ्यायचं गणपत काय घ्यायचं गणपत काय घ्यायचं गणपत आय वुड लाईक like गणपत काय अपेक्षा ठेवलेली आहे टू स्टडी टू स्टडी आलं लक्षामध्ये आता आपण पुढचं वाक्य घेतलंय भिकारेणे भीक मागू नये अशी माझी इच्छा आहे कोणाची इच्छा आहे बाजी म्हणून सुरुवात कशी होईल आय वुड लाईक आय like, वुड लाईक like, कोणाकडून इच्छा आहे बिग भिक, भिकाऱ्याकडून भिकाऱ्याला कोणता शब्द आहे बीई डबल -E जी आर बेगर -E काय इच्छा आहे भीक मागून नॉट टू बेग आणि समजा आपल्याला हे जर वाक्य वाढवायचं असेल सार्वजनिक ठिकाणी इन द पब्लिक प्लेस दररोज एव्हरी डे ही कारण ही गोष्ट चांगली नाही बिकॉज इट इज नॉट गुड थिंग आपल्या समाजासाठी फॉर आवर सोसायटी बघा आपल्याला या ठिकाणी एक गोष्ट लक्षात आलेली असेल आपल्याला जर एखाद्या वाक्याचं स्ट्रक्चर कळालं तर आपण पुढं 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 ते वाक्य कितीही मोठं करू शकतो या समोर दिसणाऱ्या वाक्यावरून आपल्या लक्षात आलेलं असेलच आता आपण पुढचं वाक्य घेतलंय काय घेतलंय विद्यार्थ्यांनी परीक्षेत चिटिंग करू नये असे मला वाटते कोणाला वाटते असं मला मग सुरुवातीला काय घ्यायचं आय वूड आय वूड लाईक like. कोणाकडून अपेक्षा आहे विद्यार्थ्यांनी मग इथं काय घ्यायचं स्टुडंट्स स्टुडंट्स काय करू नये परीक्षेत चिटिंग करू नये नॉट टू कॉपी इन द एक्झामिनेशन एक्झामी नेशन एक्झामिनेशन आणि जर आपल्याला आणखीन पुढं वाक्य वाढवायचं असेल कारण हे ही सवय चांगली नाही बिकॉज बिकॉज इट इज नॉट गुड हॅबिट अशा पद्धतीनं आपण वाक्य करू शकतो आता हा आपण लेक्चर बघितलाय आणि या लेक्चरच्या माध्यमातून आपल्याला ले जर समजलं असेल तर अशा पद्धतीचे कमीत कमी पाच वाक्य तुम्ही कमेंटमध्ये कमेंट करा म्हणजे मग मला वाटेल आपल्याला हे शिकवलेलं समजलंय आपण एक वाक्य घेऊया आता कोणतं वाक्य आहे आपण आता इथं वाक्य आहे आपण गुरुजींनी वर्गात दररोज स्वाध्याय द्यावा अशी पालकांची इच्छा आहे कोणाची इच्छा आहे पॅरेंट्स पी ए आर ई -E एन टी एस पॅरेंट्स वुड लाइक कोणाकडून अपेक्षा आहे पालकांची गुरुजींकडून म्हणून इथं काय लिहायला पाहिजे टीचर्स टी ई ए सी एच ई आर यस पॅरेंट्स वुड लाईक टीचर्स टू घिव असाइनमेंट्स ए डबल एस आय जी एन एम ई एन टी एस असाइनमेंट्स इन द क्लास आणि वाक्य पुढं जर वाढवायचं असेल जेनेकर दैट स्टूड विल एंगेज इन द स्टडी इन द स्टडी एट होम जेणेकरून विद्यार्थी घरीसुद्धा अभ्यासामध्ये मग्न राहतील अशी वाक्य करणं किती आहे बघा अशा पद्धतीची वाक्य कमेंटमध्ये पाच पाच वाक्य करा म्हणजे मला कळेल की शिकवलेलं मी समजलंय धन्यवाद